तर मित्रांनो, प्रभाकर केसरी 2024 पर्व 1 मध्ये अख्ख्या वाई तालुक्याची आन बानशान सिकंदर 81-81 तसेच वाघरीकरांचा बादल या दोन नंदींनी जबरदस्त असा पळ करून द्वितीय क्रमांक मिळवण्याचा त्यांनी पराक्रम केलाय आणि ते मानकरी ठरलेत. आपल्या बरोबर सचिन शेट आहेत, तसंच वाघरीच्या बादलचे पण मालक आहेत. सचिन शेट आपला छोटा आपला सिकंदर धुमाकूळ गाजवतोय आणि मोठ्या मोठ्या मैदानामध्ये एकदम जबरदस्त कामगिरी करतोय, काय वाटतंय दादा? आनंद तर खूपच झाला ना की आज तो असू आणि एवढ्या मोठ्या मैदानात दुसरा कर्म करणं म्हणजे सोपं नव्हतं. ते आत्यानं जे महान भारत केसरीला केलं ते आत्यानं परत करून दाखवलं. दादा काय सांगताल, वाघरीकरांचा बादल भरपूर दिवसापासून गुलालापासून जरा वंचित होता पण आज जबरदस्त अशी पळाली आहे गाडी, काय सांगाल दादा? गाडी आजूबाजू पळली होती आपली सिकंदर, त्यांची एक नंबर केला होता. अपेक्षा होती एकच नंबर करायला पाहिजे पण कसं असतं माहिती आहे का, गुलाल भेटणे ही जेव्हा महत्वाचं असतं बरोबर आहे का, त्यांची आम्हाला रोल भेटले जसं. सचिन दादा आपल्या वाई तालुक्याचं अख्ख्या महाराष्ट्रात नाव करतोय सिकंदर, तसंच त्याचा गुरु आपण म्हणूया आपला रायफल 81-81, तर काय वाटतंय आपला जो छोटा सिकंदर एकदम धुमाकूळ गाजवतोय महाराष्ट्रात? बरोबर अख्ख्या वाय तालुक्याचं नाव आता महाराष्ट्रात गाजतंय, रायफल तर गाजवतच होता त्याच्या बरोबरीला आता सिकंदर पण गाजवतोय छोटा पॅकेट बाळा धमाका अशा प्रकारचं. तर आपले आज ड्रायव्हर जे होते ड्रायव्हरांबद्दल काय सांगाल, कशा प्रकारची गाडी पळवून जातात? घरी फोन केला दादा दादांना, विनोद दादांना काय आता वातावरण कसं असणार आहे आपल्या घराच्या साईडचं? जसं आपलं म्हटलं जातं आम्ही करतो तो नाद आणि जिंकतो तो मन, ही आपली जी टॅगलाईन आहे ही तुम्हाला एकदम तंतोतंत बसतीय दादा, काय वाटतंय तुम्हाला त्याविषयी? तर बघू शकता दादा आपले सिकंदर या बैलाचं रायफलचं हां नियोजन करणारे दादा आहेत आपल्या बरोबर. दादा आजचा विजयाबद्दल थोडंसं सांगा आम्हाला तुम्ही. आमचं मैदान म्हणजे ज्या मैदानाची तारीख पडलेली असेल त्या मैदानाच्या अगोदर आमचं 15 दिवसापासून नियोजन चालू होतं की ह्या मैदानाला जर खेळायचं तर 15 दिवसाअगोदरचं नियोजन असतं आमचं, बैल कुठला चालेल, तिथं ड्रायव्हर कुठला बसवायला, म्हणजे आपल्याला ह्या मैदानात आपल्याला गुलाल राहायचं तर आपलं अगोदर नियोजन सगळं अगोदर असतं. नियोजन पायऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं दादा? ही गाडी आहे का ना आमची अगोदर पडलेली, ह्या गाडीने एक नंबर एका ठिकाणी केलेला भवानगर विठ्ठलच्या मैदानात सायन्सची मानकरी झाली ती गाडी आणि ही गाडी एक नंबर पळती कटून मोठ्या मैदानात पळती गाडी म्हणून आम्ही एवढ्या मोठ्या मैदानात आमचं आदत कोंडे घेऊन पळवलो. काय वाटतंय दादा आपलं जे आदत कोंडे मोठ्या मोठ्या बैलांना एकदम टफ देऊन नंबरात राहते, जो जो आता तो पहिल्या 10 नंबरमध्ये तर सिकंदरचं नाव येतच येतं, काय वाटतंय त्या विषयी तुम्हाला? मुळचाच पळय आणि त्यात आमचं नियोजन आणि आमचं म्हणजे त्याला संगोपन हे महत्वाचं व्यवस्थित आहे, त्याला 8 ते 10-15 दिवसाचं गॅपनं काढणं, त्याला व्यवस्थित पोहणी टाकणं फेरं टाकणं हे नियोजन महत्वाचं व्यवस्थित आहे, त्याच्यामुळं वासरू हे आणखी स्पीड वाढवत जाते. तर दादा काय सांगाल जे बाकीचे नवीन बैलगाडा मालक आहे ज्यांना की गुलालापासून कायम ते वंचित असतात आणि आपलं नाव सचिन शेट चव्हाण म्हणलं मैदानात बैल आला की कायम गुलालात असतो, ज्याला गुलालाचा बादशाह म्हणून पण ओळखलं जातं, काय सांगाल त्यांच्यासाठी संदेश? नियोजन व्यवस्थित करावं आणि बाकी काय दुसरं नियोजन चांगलं केलं पाहिजे महत्वाचं आणि महत्वाचं जे आपलं बैल पावले पाहिजे प्रॅक्टिसमध्ये ठेवले पाहिजे, म्हणजे मैदानात 3 फिरवण्यापेक्षा तुम्ही घरा काढून एखादा एक घरा काढा 4 दिवसाला पूर्ण टाका असं काहीतरी चालवून खावा हे ठीक आहे, दादा काय सांगाल वाघरीचा बादल आपला जबरदस्त कमबॅक केलाय त्यानं आता मैदानात, तिचं नाव गुलालाचा बादशाह म्हणतात त्याला बरोबर आहे का? बरोबर येतो रंगवून येतो जोपर्यंत बैल रंगवल्याशिवाय लाल करून आणल्याशिवाय बैलच ओळखत नाही दादा. आता लाल बादल दादा आपली जी ही जोडी आज पाळेल ती पुन्हा एकदा आपल्याला लवकर पाहायला भेटणार का? बैल म्हणजे तिने फोन करायचा गाडी या मैदानात आणायची कधी नाही म्हणून असा विषय कधी येणार नाही, पहिल्यापासून शेत आजपर्यंत मी कधी फोन करतो मला नाही असं शब्द नाही. ठीक आहे दादा, तुम्हाला आज विजयाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो दादा आणि तुम्हाला आभार व्यक्त करतो की तुम्ही छोटीशी मुलाखत दिली दादा, धन्यवाद दादा.